न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक येथे कोल्हापूर दरबारच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ सौ स्मिता दोंदे आणि अर्चना उबाळे यांनी एनडी पटेल रोड येथे कोल्हापूर दरबारची पहिली शाखा नाशिक येथे सुरू केली आहे। या ठिकाणी कोल्हापुरी जेवण नाशिकरांना मिळणार आहे। रविवारी संध्याकाळी दोंदे परिवार, उबाळे परिवार आणि जाधव परिवार आणि त्यांचे मित्र परिवार या शुभप्रसंगी उपस्थित होते। यावेळी आलेल्या पाहुण्यांचे निलेश जाधव यांनी स्वागत केले। महाराष्ट्रामध्ये 4 आणि नाशिकमधील पहिलीच कोल्हापूर दरबारची शाखा एनडी पटेल रोड येथे रविवारी संध्याकाळी दिनांक 12 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे। यावेळी जाधव, उबाळे आणि दोंदे परिवारातील लहान मुलांच्या हस्ते फीत कापून या दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं। कोल्हापूर दरबार मध्ये खास नाशिककरांसाठी कोल्हापुरी तांबडा आणि पांढरे रस्याची चव मिळणार आहे। त्याचबरोबर चिकन थाळी सोबत एक फिश फ्राय फ्री मिळणार असून आणि मटन थाळी सोबत तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, मसाला राईस, रोटी, चपाती किंवा भाकरी आणि व्हेज मध्ये पनीर मसाला स्पेशल सह पुलाव, व्हेज कोल्हापुरी तडक्याची चव देखील मिळणार आहे। आज जाधव परिवारातर्फे नाशिककरांच्या सेवेत कोल्हापूर दरबार हे हा दरबार जो आहे त्यांच्या सेवेत त्यांनी सादर केलेला आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पांढरा रस्सा, तांबडा रस्सा ही कोल्हापूरची एक खासियत आहे आणि नाशिककर आजपर्यंत त्यापासून जवळजवळ वंचित होते। तर जाधव परिवारांच्या माध्यमातून आज तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा ची खासियत खवय्यांसाठी खास एक हक्काचं ठिकाण नाशिककरांसाठी हे दालन जे आहे ते आपण सेवेत रुजू झालेलं आहे। तर मी आणि नाशिककरांचा एक परिचय आहे की आपण ओळखतो की ते नाशिककर जे आहेत ते जे दर्जेदार आणि उत्कृष्ट गोष्टींसाठी कायमच ते त्यांचं सहकार्य नोंदवतात। तर मी सगळ्यांना माझ्यातर्फे आणि जाधव परिवारातर्फे आवाहन करेल की त्यांनी तोच प्रतिसाद इथेही नोंदवावा आणि जाधव परिवाराला मी सगळ्यांतर्फे आणि माझ्या वैयक्तिक माझ्यातर्फे एक शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांची भरभराट व्हावी आणि त्यांनी अजून उत्तमात उत्तम सेवा त्यांनी नाशिककरांना द्यावी आणि मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। कोल्हापूर दरबारची पहिली नाशिकची शाखा, पहिली कोल्हापूर, पुण्यानंतर नाशिकमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी लोकार्पण करीत आहोत आज। धन्यवाद। मेनूमध्ये आहे ठसकेदार कोल्हापुरी चव, तांबडा पांढरा आळणी रस्सा आणि गरम गरम भाकरी। तर नागरिकांनी अवश्य भेट द्या। खुशखबर खुशखबर, तोंडाला पाणी सुटेल असा कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा पहिल्यांदाच नाशिककरांच्या सेवेत रुजू होत आहे। तर सर्वांनी आवर्जून याचा आस्वाद घ्यावा। यासाठीचा ॲड्रेस कोल्हापूर दरबार, एनडी पटेल रोड, नाशिक। सर्वांनी नक्की नक्की येऊन याचा आस्वाद घ्यावा। नमस्कार। यावेळी आलेल्या मित्रपरिवारांनी कोल्हापूर दरबार सुरू झाल्याबद्दल निलेश जाधव यांना कोल्हापूर दरबारच्या आणखी शाखा आपल्या माध्यमातून होतील अशा शुभेच्छा दिल्या। शिकारांना कोल्हापूर की पांढरासा आणि तांबडासाची चव चाखायला मिळणार आहे, तरी पण नाशिकरांनी त्याचा स्वाद घ्यावा। इंडिपेंडंट रोड नाशिक इथे चालू झालेले आहे, त्याच्या पार्सलची व्यवस्था केलेली आहे आणि कोल्हापूरहून जे जायचे ते आता नाशिकमध्ये ती प्रथम हॉटेल चालू झालेले आहे। कोल्हापूर तडका पांढरा तांबडा रस्सा तो आता नाशिकला तुम्हाला चव घ्यायला मिळेल, तर अवश्य करून आमची चव घ्यायला या। तांबडा रस्सा माझी मुलगी स्मिता दोंदे, अर्चना उबाळे यांनी चालू केलं आहे। इथे पार्सल किंवा जेवण हे सगळं उपलब्ध आहे, या चव घ्यायला या। नमस्ते। एनडी पटेल नाशिकमधील एनडी पटेल रोडवर एक कोल्हापूर दरबार म्हणून नवीन हॉटेल सुरू झालेलं आहे। ते आमचे मित्र निलेश बापू जाधव यांनी ते हॉटेलची आजपासून सुरुवात केलेली आहे आणि त्या हॉटेलचा मूळ हेतू कोल्हापूरचे जे तांबडा आणि पांढरा असा असं जे मटण असेल, चिकन असेल, त्या पद्धतीचं मटण आणि चिकन या ठिकाणी आपल्याला खायला मिळणार आहे। कोल्हापूरचा झणका आणि तांबडा पांढरा रस्सा हे आवर्जून खायला इथे या। खवय्यांना एक सुवर्ण संधी आहे की पार्सलसुद्धा घरी घरपोच मिळू शकतं
तर तुम्ही आवर्जून या, इथे नक्की भेट द्या, तुम्हाला आवडेल. धन्यवाद. हाच एकदम चांगला उपक्रम केलेला आहे निलेश जाधव आणि या परिवाराने. कोल्हापूर इतके दिवस आपल्याला कोल्हापूरला जाऊन तांबडा रस्सा पिवळा रस्सा करावा लागायचा, परंतु नाशिकमध्ये हा उपक्रम केला त्याबद्दल यांचं खरोखर आभारी आणि शुभेच्छा यांना. एकदा तरी कोल्हापूर दरबारला कोल्हापुरी चव चाखण्यासाठी नाशिक एनडी पटेल रोड येथे एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्या घरगुती पद्धतीच्या जेवणाचा मनसोक्त आनंद घ्या. अनिल केदारीसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.